उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन, ठाकरे गटाच्या नेत्यांनाही आमंत्रण, आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदेंचं निमंत्रण पत्रिकेत नाव. मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असं नाव निश्चित, उद्या होणार कोस्टल रोडचं उद्घाटन. मुंबईमधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम कासव गतीनं सुरू, आतापर्यंत केवळ 5% काम पूर्ण, 100% काँक्रिटीकरणासाठी 2 वर्ष लागणार, सरकारची उच्च न्यायालयात माहिती. मुंबई विमानतळ ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या विलेपार्लेमधील उड्डाणपुलाचं उद्घाटन, आजपासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला. पुणे आणि कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन, तर मुख्यमंत्री शिंदेंची कोल्हापुरात आणि फडणवीसांसह अजित पवारांची पुण्यात उपस्थिती. कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोल्हापूर विमानतळाची पाहणी. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान दुसरी वंदे भारत ट्रेन सुरू होणार 12 मार्च रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. राज्यात अनेक ठिकाणी उन्हाळ्याची चाहूल, कमाल तापमानाचा पारा चढायला सुरुवात, सोलापूरमध्ये 39.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.